मी समजा या विजेरीचा उजेड आरशावर पाडला तर काय होईल बराचसा प्रकाश परावर्तित होईल आता या भिंतीवर काय होईल इथे फक्त काही प्रकाशच परावर्तित होईल आणि उरलेला प्रकाश भिंत शोषून घेईल आता जर मी अॅल्युमिनियमचा पत्रा घेतला तर काय होईल आपल्याला भिंतीप्रमाणे निरीक्षण मिळेल का हा भिंतीपेक्षा जास्त प्रकाश परावर्तित करेल पण तो आरशापेक्षा कमी असेल एखाद्या वस्तूने किती प्रमाणात आणि कशा प्रकारे परावर्तित केलंय हे पृष्ठभाग कसा आहे यावर अवलंबून असत जेव्हा एखादा पृष्ठभाग खडबडीत असतो आणि त्यातल्या खडबडीतपणामुळे तरंग लांबी ही अपाती किरणांपेक्षा कमी असते उदाहरणार्थ आरसा तेव्हा सर्व प्रकाश किरण आभासी पद्धतीमुळे सर्व ठिकाणी एकसारखे पसरतात पण प्रत्यक्षात मात्र वस्तूच्या खडबडीतपणामुळे प्रकाशाचे अनियमित परावर्तन होते आणि याबरोबरच अपाती किरण सर्व दिशांना परावर्तित होतात बऱ्याचशा गोष्टी आपण पाहतो जसं की माणसे मोटारी घरे प्राणी झाडे हे कोणताही प्रकाश बाहेर टाकत नाहीत पण अपाती किरण हे सूर्यप्रकाश आणि कृत्रिम प्रकाश परावर्तित करतात आता केळ्याचं उदाहरण घेऊया केळं हे पिवळ्या रंगाचं का असतं कारण केळं हे पिवळ्या रंगाचं परावर्तन करतं आणि अन्न रंगाच्या किंवा या तरंग लांबीच्या प्रकाशाचं शोषण करतं आता तुम्ही कागद हा पांढऱ्या रंगाचा का असतो हे सांगू शकता का हो बरो बरोबर आहे पांढरा रंग कोणत्याही तरंग लांबीचा प्रकाश शोषून घेत नाही तर सर्व तरंग लांबींचा प्रकाश परावर्तित करतो डोबळमानाने प्रकाश परावर्तनाचे दोन प्रकार असतात सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन असं म्हणतात खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन असं म्हणतात या प्रकारात परावर्तित किरण परस्परांना समांतर असत नाहीत जरी आपाती किरण समांतर असले तरीही आपल्या रोजच्या परिस्थितीत प्रकाशाचं अनियमित परावर्तन हे नियमित परावर्तनापेक्षा जास्त आढळतं अनियमित परावर्तनात अपाती किरण जेव्हा वेगवेगळ्या पृष्ठभागावर पडतो जसं की भिंत लाकूड झाडाचं पान लेदरचा तुकडा कागदाचा तुकडा किंवा लोकरीचा तुकडा हे सगळे गुळगुळीत आणि चकचकीत नसतात पृष्ठभागाच्या वेगवेगळ्या भागाचं परावर्तन वेगवेगळ्या दिशांना होत आपल्याला जर दोन्ही नियमित आणि अनियमित परावर्तनातला फरक बघायचा असेल तर दोन पृष्ठभाग घेऊन त्यावर जेव्हा आपाती किरण पडतील तेव्हा जर अॅल्युमिनियमचा गुळगुळीत गोल पत्रा घेतला तर आपल्याला नियमित परावर्तन दिसतं कारण आपतन कोण आणि परावर्तन कोण हे समान असतात आता जर आपण पातळ अॅल्युमिनियमच्या पत्राचा बोळा केला तर आपाती किरण सर्व दिशांना परावर्तित होतात अनियमित आणि नियमित परावर्तनाचा उपयोग फोटो काढण्यासाठी केला जातो स्थिर पाण्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला तर परावर्तित प्रकाश पाण्यापासून मिळतो तो प्रकाश सरळ कॅमेराच्या भिंगापर्यंत पोचतो आणि तो प्रकाश थोडा लांबचा रस्ता धरून पाण्यातून परावर्तित होतो कॅमेऱ्याच्या भिंगापर्यंत पोचण्याआधी हा प्रकाश जो पाण्यातून परावर्तित होतो तो नियमित परावर्तन दाखवतो कारण अपाती किरण एकाच बिंदूवर पडतात त्यामुळे प्रकाशाचे किरण कॅमेऱ्याच्या भिंगातून जातात आणि प्रतिमा तयार होते जी बरोबर उलटी असते चकचकीत धातूचा चेंडू हे नियमित परावर्तनाचे तर रबराचा चेंडू हे अनियमित परावर्तनाचे उत्तम उदाहरण आहे कदाचित नियमित परावर्तनाचं उत्तम उदाहरण म्हणजे आरसा जो आपण रोज आपली प्रतिमा पाहण्यासाठी वापरतो हा एक सपाट आरसा असतो आरशाचा परावर्तन करणारा गुळगुळीत पृष्ठभाग बघणाऱ्याची आभासी प्रतिमा त्याच्या डोळ्याच्या मागच्या बाजूला तयार करते परावर्तनामुळे ही प्रतिमा तयार होते या प्रतिमेला आभासी प्रतिमा असं म्हणतात कारण ती प्रत्यक्षात दिसत नाही आणि ती आरशाच्या प्रतलाच्या मागच्या बाजूला तयार होते कारण असं समजा की ती मेंदू नैसर्गिकरित्या तयार करतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच की सपाट आरशामुळे आभासी प्रतिमा तयार होतात असे काही आरसे आहेत जे वास्तविक प्रतिमा तयार करतात त्यांच्याबद्दल पुढील यत्तांमध्ये शिकूया सारांश आपण परावर्तनाचे प्रकार एखाद्या वस्तूमुळे किती प्रकाश परावर्तित होतो आणि तो कसा परावर्तित होतो हे पृष्ठभागाचा गुळगुळीतपणा आणि पोत यावर अवलंबून असतं हे शिकलो प्रकाश परावर्तनाचे दोन प्रकार असतात एक नियमित परावर्तन सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन असं म्हणतात दुसरं अनियमित परावर्तन खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन असं म्हणतात आपल्याला दैनंदिन आयुष्यात अनियमित परावर्तनाची उदाहरणं जास्त सापडतात नियमित आणि अनियमित परावर्तनातला फरक आपल्याला फोटोग्राफीमध्ये स्पष्ट दिसतो कारण पाण्यापासून परावर्तित होणाऱ्या प्रकाशात नियमित परावर्तन होतं कारण आपाती किरण वेगवेगळ्या दिशांना परावर्तित न होता एका बिंदूवर स्थिर होते त्यामुळे प्रकाश हा भिंगातून जाऊन एक बरोबर उलटी प्रतिमा तयार करतो स्वाध्याय एखाद्या मासिकाचा कोणता कागद वाचायला चांगला असतो रफ कागद कि गुळगुळीत कागद वेगवेगळ्या प्रकारचे कागद असलेली मासिके बघा आणि निरीक्षणे नोंदवा